आज आपण सुंदर अशी एक होमोपोलर मोटर बनवणार आहोत आणि त्याच्यावरती यात्रेतला पाळणा असा गरगर फिरवणार आहोत. यासाठी आपल्याला लागेल एक नवीन बॅटरी, दोन स्ट्रॉंग निओडियमचे मॅग्नेट्स आणि इन्सुलेशन नसलेली तांब्याची तार. मेरीगोराऊंड असा तुम्ही साध्या वस्तूपासनं बनवून घ्या. हे जे स्ट्रॉंग मॅग्नेट्स आहेत हे कात्रीकडे असे खेचले जातात. बॅटरीची बॉडीसुद्धा अशी मॅग्नेटिक असते आणि त्याकडे हे मॅग्नेट असे खेचले जातील आणि चिटकले जातील. इन्सुलेशन नसलेली तांब्याची वायर आहे, त्याच्यापासनं अशी एक उभी कॉईल तयार करून घ्या. आता ही कॉईल जर आपण बॅटरीवरती ठेवली तर ती गरगर फिरायला लागेल. तुम्हाला मोटरचं तत्त्व माहीतच आहे, जर आपल्याकडे करंट असेल, मॅग्नेटिक फील्ड असेल, तर ह्या दोघाला लंबरूप बल तयार होतं आणि त्यामुळं आपली मोटर गरगर फिरायला लागते. आता हे मॅग्नेट जे आहेत कॉईलमध्ये असे व्यवस्थित उभे बसवलेले आहेत आणि आता पहा ह्या मोटरनं किती वेग घेतलेला आहे. मोटरचा वेग बॅटरीमधील करंट, मॅग्नेटिक फील्ड याच्यावरती अवलंबून असेल. असा एक मेरी गो राऊंड तुम्ही तयार अगोदर करा. मणी वापरलेत, लाकडाची काडी आणि कार्डबोर्ड वापरले आणि हा मेरी गो राऊंड त्या कॉईलवरती असं व्यवस्थित बसवलेला आहे. आता थोडासा जरी धक्का दिला तर ही मोटर अशी फिरायला लागेल, कॉईल फिरायला लागेल. अगदी मोटर आहे ही आणि बसवलेला मेरी गो राऊंड किंवा पाळणा असा गरगर गरगर फिरायला लागेल. यात्रेमध्ये तुम्ही पाळण्यामध्ये बसून आनंद घेतला असेल, अगदी तोच छोटा पाळणा आपल्याला असा घरच्या घरी तयार करता येईल. या कॉईलवरती तुम्ही फुगडी खेळणाऱ्या मुलीसुद्धा बसवू शकता आणि या मोटरचा आनंद घ्या आणि त्याच्याबरोबर एक सुंदर खेळणंही बनवा.